काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर हे वीर नव्हते, मी प्रभारी असतो तर सावरकरांचा फोटो विधानसभेतून काढून टाकला असता या वक्तव्यावरून राज्यभर रान पेटले आहे. त्याचे पडसाद आज नागपुरातही दिसून आलेत. भारतीय जनता युवा मोर्चा आघाडीकडून आंदोलन करून स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. जनता युवा मोर्चाचे आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आमच्या महिला आघाडी भाजपा संपूर्ण रस्त्यावर आहे. प्रियंका खडगेंनी काल ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुन्हा अपमान केला, राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणे म्हणजे महाराष्ट्र आणि देशाचा अपमान करणे आहे. आणि म्हणून संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरू आहे. यानंतर कोणाची हिंमत होणार नाही असे आंदोलन आम्ही करतो आहे. सवाल उद्धव ठाकरेंना आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्ववादी विचाराचे राज्यकर्ते पुरस्कर्ते म्हणून वल्गना करतात, पण कालपासून उद्धव ठाकरे काहीच बोलले नाही. सत्तेच्या लालचेपोटी उद्धव ठाकरेंना इंडी आघाडीमध्ये राहायचं आहे. आणि काँग्रेसनी हिंदुत्वाच्या विरुद्ध काही केलं तरी उद्धव ठाकरे सहन करायला तयार आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना सवाल आहे, प्रियंका खरगेचं म्हणणं की ते अपमान जो सावरकरांचा केला तो त्यांना मान्य आहे का? त्यांनी स्पष्ट भूमिका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर मांडली पाहिजे. ही मागणी भारतीय जनता पार्टीची आहे. देखिए, पूरे देश में और महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी आंदोलन कर रही है.